या कार्यक्रमासाठी जी भरघोस देणगी आले त्यांची आम्ही नावं घेतोय. ऋषीनाथ पत्याने कांशे ग्रुपचे नमन जे चाहते आहेत यांनी या कार्यक्रमासाठी 11,000 जे बक्षीस देणगी दिले. रवींद्र मटकर साहेब यांच्याकडनं 5,000, डॉक्टर मंगेश खाडे आणि त्यांचा ग्रुप यांच्याकडून 2,500, अक्षय कांबळे चिपळूण यांच्याकडून 2,000 रुपये, सतीश जोशी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये, श्री चव्हाण सर यांच्याकडून 1,000 रुपये, शांताराम गुडेकर साहेब पत्रकार यांच्याकडनं 1,000 रुपये, दिलीप वने यांच्याकडून 1,000 रुपये, विजय बेदरे फोटोग्राफर यांच्याकडून 1,500 रुपये, रमेश कानावडे यांच्याकडून 1,000 रुपये. तसेच 500 रुपयाच्या रूपात आलेले महेश कोल्हे सर यांच्याकडनं 500 रुपये, बाबा फागडे सावर्डे यांच्याकडून 500 रुपये, चंद्रकांत मुरमुरे यांच्याकडून 500 रुपये, बोरवलीचे स्टेज कर्मचारी यांच्याकडून 500 रुपये, सागर घाडे 500 रुपये, दिलीप नामेसाहेब यांच्याकडून 500 रुपये, सुरेंद्र घेवडे यांच्याकडून 500 रुपये, जगन्नाथ खारगावकर बुवा प्लीज असा तर स्टेजवर या, यांनी यांच्याकडून 500 रुपये, खारगावकर बुवा हे मसल्यातले शाहीर आहेत यांनीसुद्धा 500 रुपये दिलेत, मनोज मायनाक साहेब यांच्याकडून 500 रुपये, बबन दामोदर हॉलचा बबन व्यवस्थापक यांच्याकडून 500 रुपये, दत्ता गुरव यांच्याकडून 500 रुपये, प्रीती भोड शाहीर आहेत यांच्याकडून 500 रुपये, शशिकांत भारती आयोजक यांच्याकडून 500 रुपये, संजय निंबाळकर यांच्याकडून 500 रुपये, प्रभाकर मास्कर यांच्याकडून 500 रुपये, रघुनाथ चांदिवडे यांच्याकडून 500 रुपये, सचिन दसम यांच्याकडून 500 रुपये, सुभाष चांदिवडे यांच्याकडून 500 रुपये, संतोष भांडागळे देवरुख यांच्याकडून 500 रुपये, चंद्रकांत चांदिवडे यांच्याकडून 500 रुपये, संजय कदम चिपळूण यांच्याकडून 500 रुपये, अंकुश झोरे साहेब शाहीर आहेत तुरेवाले यांच्याकडून 500 रुपये, तुषार पंधरे यांच्याकडून 500 रुपये, दसम सरपंच यांच्याकडून 500 रुपये, रोशन मार्टिन ठाणे यांच्याकडून 500 रुपये, लक्ष्मण कांबळे यांच्याकडून 100 रुपये जमा, आई जीवदानी कलामंच फाउंडेशन विरार संस्थापक भिकाजी बोर्ड यांच्याकडून 500 रुपये. तसेच या कार्यक्रमाच्या या देणगी स्वरूपात आलेली आहे ही देणगी आहे 40,100 रुपये झालेली आहे. तसेच ही देणगी या दात्यांकडून येऊन 40,000 झालेली आहे. तसेच आज हा कार्यक्रम चालू करताना ज्या स्टेजची व्यवस्था लागते, लाईट साऊंड या सगळ्या गोष्टीसाठी चंद्रकांत साळीबुवा यांच्याकडून तिकीट छपाईने बॅनरचा खर्च झाला आहे, रमाकांत जावळे बांबरकर संदीप कांसे यांच्याकडून जाहिरात पेपरचा खर्च झाला आहे, विजय साळवी जितू गोंबरे नितीन मास्कर यांच्याकडून जाहिरात असे सगळं खर्च बाहेर झालेलं आहे. ह्या देणगीतून कोणताही पैसा आम्ही खर्च केलेला नाही. तसेच जागेवरती तिकीट विक्री झाली 35,350. कार्यक्रमासाठी जे बक्षीस आलेलं आहे वेळम बांगारीकडून, वेळम बांगारी जे प्रीमियर लीगचे कार्यकर्ते आहेत त्यांनी 32,750 तिकीट विक्री केलेलं आहे. टोटल रक्कम जमलेली आहे, पूर्ण टोटल 40,100 जमा करून 1,35,709 रुपये, 1,35,709 रुपये ही टोटल जमले. या ठिकाणी जे शाहिरांनी गायले त्या शाहिरांनी आपला कार्यक्रम फ्री दिलेला आहे, कोणत्याही शाहिराने आपलं मानधन घेतलेलं नाही, कलाकारांनी सुद्धा मानधन घेतलं नाही, आमच्या लाईट साऊंड वाले दादा सुद्धा यांनी सुद्धा मानधन घेतलेलं नाही. सगळ्या संच दोन्ही साईडचा संच पूर्ण या कलाकारासाठी त्याने स्वतः तनमन अर्पण करून हा निधी उभा केला आहे, कारण त्याच्या छोट्या भावावर कोणताही कर्जा दबाव होणे हा एक उद्देश होता. आणि ह्याचे आम्हाला जे मार्गदर्शन जे केलं हे कांशे ग्रुपला जे नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात ते आमचे मटकर साहेब रवींद्रजी मटकर साहेब यांच्या कृपाशीर्वादाने हा एक कार्यक्रम संपन्न झालेला आहे. साहेबांचे आभार मानायचे कमीच आहे. साहेब प्लीज ते रक्कम देऊन टाका. कोल्हे सर डॉक्टर खाडे पुढे या, साहेब शाहीर तुम्ही पुढे या, संतोष या ना तुम्ही या ना, सो समीर प्लीज, समीर आणि त्यांचे काका संतोष आणि त्यांचे गाववाले जे असले वाडीतले जी मुलं आले त्यांनी थोडी थोडी प्लीज पुढे या. ही रक्कम घेताना हा त्यांचा छोटा भाऊ आहे स्वप्नील पिंपळे यांचा, हे त्यांच्या वाडीतले आहेत सगळे लोक. प्लीज
या कार्यक्रमातून 1,35,709 रुपये जमा झाले आहेत आणि त्या फॅमिलीसाठी आम्ही ते जमा करून देत आहोत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक रवींद्रजी मटकर साहेब या कलावंताच्या त्यांनी कलावंत घडताना पाहिलेलं आहे. सगळ्यांच्या वतीने 2 शब्द रवींद्र मटकर साहेब तुम्ही बोलायचं आहे. हॅलो उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर. हॅलो रसिको, जे राहिलं बोलायचं ते बोलतोय कारण माफी असावी. डॉक्टर साहेब हे मंगेश खाडे साहेब डॉक्टर आहेत, हे आपल्या कुणबी समाजाचे आहेत आणि यांनी स्वप्नील पिंपळेच्या भावाचा या पुढची जी काही बिमारी छोटीशी आहे असा आम्हाला अंदाज आला आहे तर डॉक्टरांनी ते पूर्ण त्याची जबाबदारी घेतली की त्या मुलाचं पूर्ण बॉडी चेकअप त्यांच्या खर्चाशी ते करून घेणार आहे. त्याला सांगितलं आहे गणपतीनंतर तू तुझं सगळं जे आहेत पेपर ते घेऊन ये, तुझी पूर्ण बॉडी चेकअप साहेब करणार, लक्षात ठेवायचं. हॅलो मित्र, मदत करणं म्हणजे हे डॉक्टरांचं वैयक्तिक मतच असतं. मी सांगू इच्छितो का स्वप्नील पिंपळे हा मुलगा ते मला समजलं की तो ऑफ झाला, त्याची पार्श्वशी तो मुलगा त्या मला वाचू शकलो असतो. आपण आपले बसलेले प्रेक्षक आहेत, मायबाप आहेत. मी सांगू इच्छितो इथे कलाकार नाचतो, नाचताना आपण ज्या इथे प्रेक्षक म्हणजे कलाकार आहे त्या जाकी नाचताना गोळगोळ नाचताना जेव्हा आपल्याला जो त्रास होतो आपण उपाशी नाचतो आणि ते नाचताना आतड्या पील बसते आणि त्यातून आपलं केव्हा तरी पोट फुगतं आणि आपण त्यावर मात लक्ष देत नाही कारण दुग्ध काहीतरी घ्यायचं असेल असं करून आपण दुर्लक्ष करतो. कलाकारांना मला कलकची विनंती आहे, उपाशीपोटी नाचल्यानंतर गोळगोळ फिरल्यानंतर तुमच्या आतड्याला पील बस असते आणि आपण उपाशी न जेवता झोपलो तर आपला घास होऊन त्या ठिकाणी अल्सर होतो. माझ्या अनुभवानुसार स्वप्नील पिंपळेचा तोच प्रॉब्लेम झाला होता. जेणेकरून तो त्याने सजाने सांगितलं असतं तर नक्की त्याला वाचवत आलं असतं. त्याला समजल्यानंतर न कोणाला सांगता तो गावी गेला आणि त्यामध्ये समजल्यानंतर 48 तास म्हणजे 48 तास उलटून गेले होते आणि मला वाटतं गावी गेल्यानंतर त्याने गावीचं औषध घेतलं असेल आणि त्याला माझ्या अंदाजानुसार त्याला पॉयझन झालं आणि पॉयझन झाल्यामुळे त्याला ऑपरेशन करून वाचवता आलं नाही. हा डॉक्टरांचा दोष नाही आहे. मी ऑफ झाल्यानंतर व्हॉट्सअपवर एक वाचलं होतं की डॉक्टर बैल आहेत का. मित्र हो, जर माझ्या आधाराची काळजी मीच घेतली नाही तर डॉक्टरला दोष देता येत नाही. त्याला पूर्व कल्पना होती परंतु त्याने दुर्लक्ष केल्यामुळे स्वतःचा त्याने मृत्यू ओढवून घेतला. तिथे तरी त्याच्या कान्सिलकडून सांगितलं असतं सर मला असा प्रॉब्लेम झाले, पोटात एम ए डॉक्टरने ॲडमिशन घ्यायला सांगितले, मी काय करू. आम्ही होतो आणि एक कलाकार होते, त्याचे मित्र होते, सडनली काही ना करून त्याला वाचवतात असता परंतु त्याने 48 तासामध्ये तो मोठा गॅप पूर्ण केला आणि त्यानंतर पोटात त्याला पॉयझन झालं आणि पॉयझनमुळे त्याचा मृत्यू ओढवला. आपल्याकडे अनेक मायबाप इथं आहेत. छोटंसं काही गोष्ट झाली ती डॉक्टर दाखवा, पहिलं त्याची हे करा की मला काय झालं आहे आणि नंतरच पुढे कुठे जावा जेणेकरून वेळ जाऊ नये, सडनली आपण त्यावर उपचार करून त्या माणसाला वाचू शकतो याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. जसं स्वप्नील पिंपळे गेला तसं अनेक कुणी जाऊ नये हीच माझी कळकळची विनंती आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचा भाऊ आहे, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे, गरीब विचार आहे, पुन्हा त्याच्याशी वेळ येऊ नये म्हणून गणपती आल्यानंतर मी कान्सरने शब्द दिला आहे की काही होऊ दे, काहीही खर्च होऊ द्या, एकही पैसा न घेता पूर्ण त्याच्यावर आपण पूर्ण उपचार करून त्याला चांगला करू. उपस्थित रसिक प्रेक्षक यांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करतो, आपले आभार मानावे एवढे थोडे आहेत कारण आजचा हा कार्यक्रम जो झालेला आहे तो स्वर्गीय स्वप्नील पिंपळे आपल्या सर्वांचा आवडता कलावंत आणि कांसे ग्रुपचा एक अष्टपैलू कलाकार, या कलाकाराच्या आज स्मरणार्थ म्हणता येणार नाही पण त्याच्या कुटुंबियांच्या त्याच्यावर झालेल्या खर्चाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम कांसे ग्रुपच्या वतीनं साई श्रद्धा कला पथकाच्या वतीनं सगळ्यांच्याकडे मदतीची निवेदन करून सगळ्यांच्या मदतीतून हा कार्यक्रम साकार झालेला आहे.
कानसे साहेबांच्या माध्यमातून आम्ही हा विषय ज्यावेळी पुढे घेतला त्यावेळी कुठेही मर्यादा ह्या कार्यक्रमाला ठेवली नाही. आपण कोणत्याही संघटनेकडे आपण ज्यावेळी मदतीची ही केली त्यावेळी त्या संघटनेने या कलावंताकडे बघून, एवढा हा कलावंत माझ्या कोकणातला मोठा कलावंत मी पाहिलेला नाही की त्याच्या स्मरणार्थ आज पहिला हा कार्यक्रम मदतीचा झाला आणि त्याला उत्स्फूर्त चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. अशा कलावंताच्या कलेला आपण दाद दिलीत, मरणोत्तर का होईना त्याला खऱ्या अर्थाने आज त्याचा आत्मा जिथं असेल त्याला समाधान मिळालेलं असेल. आणि या कोकणी जनतेला माझ्या, या रसिक प्रेक्षकाला माझ्या म्हणून मी पहिल्यांदा मानाचा मुद्रा केला की एवढ्या आत्मीयतेने आपण त्याच्यासाठी इथपर्यंत आलात, नाच पाहण्यासाठी तुम्ही आलेले नाही आहे. स्वप्नील पिंपळेला एक आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या पाठीमागे असलेला उपेक्षित त्याचा परिवार याला हात देण्यासाठी आपण आला आहात, याच्याबद्दल तुम्हाला सतशा प्रणाम करावा लागेल. आज हा कलावंत जो आहे हा कलावंत कोणत्याही एका चाकोरीत राहिलेला नाही आहे. हौशी नाटक, नमन, जाकडी नृत्य, कोरिओग्राफी, कुठलाही डान्स ग्रुप अशा विविध लोककलेच्या माध्यमातून हा कलावंत सतत कुठं नाही कुठल्या तरी व्यासपीठावर दिसायचा. कुठल्याही एका संस्थेकडं तो अटॅच नव्हता, एवढा त्याचा आवाका मोठा होता. आणि या आवाक्यातून त्याने मला वाटतं आमच्या राजापूरच्या टोकापासून ठाण्यापर्यंत आपलं नाव केलं होतं. या लोककलेच्या माध्यमातून त्याने नाव केलं होतं. आपल्याकडे लोककलावंतांना अशा पद्धतीचे दुष्ण दिले जातात, काय मेला काय करतोय, काय याच्यातनं नाव करणार आहेस काय मोठं. परंतु लोककलेचा तो भोगती होता, लोककलेचा खऱ्या अर्थाने तो मला वाटतं नायक होता असं मी म्हणेन. कारण आज जो आज हा परिवार त्याचा आलेला आहे तो एवढा कलावंत मोठा होता म्हणूनच आलेला आहे. आणि म्हणून या कलावंताला पुन्हा एकदा आपण दाद देऊया. आपण या कलावंताला कुठेही अशा पद्धतीनं विसरता कामा नये अशी एखादी योजना मी या कांसे ग्रुपच्या माध्यमातून स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करेन. पण ते आपण आज नको इथं चर्चा करूया. मात्र या कलावंतांच्यासाठी मी म्हणेन की जे कलावंत आज या लोककलेच्या माध्यमातून कुठेही मानधन न घेतात कार्यरत आहेत या लोककलावंतांना कधीही इजा होऊ शकते. त्याच्यासाठी प्रत्येक कलावंताने आपण याच्या संदर्भात जसं आपण शासन दरबारी या लोककलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करतोय, बाकी काही संस्था ज्या प्रयत्न करत असतील त्या असतील त्यांच्या माध्यमातून ते करत असतील, परंतु आम्ही या शासकीय शासनाच्या दरबारी या लोककलावंतांनी या लोककलेला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न ज्या पद्धतीने करतोय त्याच्यात मी एक अजून सांगेन की या लोककलावंतांना एक विमाचं चांगलं संरक्षण आहे. 5 लाखापर्यंत ॲटलिस्ट आपण घेऊ शकतो, मिनिमम पैसे आहेत. आपण वर्षभरात ज्या पद्धतीनं जे ग्रुपसोबत वावरतो किंवा आपण मोलमजुरी करतो त्या मोलमजुरीतून अगदी 3000 रुपये आपण वर्षाला बाजूला काढू शकतो आपल्या स्वतःसाठी. आणि तो जो विमा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. आपण याच्यावर सर्रास साधारण सगळ्यांनी विचार करू आणि कमिटी निर्माण करून आणि अतिशय कुठेही आपला पैसा वावगा जाणार नाही. या कलावंतांना तो 5 लाखापर्यंतचा निधी आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळी घेतला जाईल, मिळाला जाईल. आणि अशा पद्धतीचं एक नियोजन आपण करूया आणि कलावंताने त्याच्यात कुठेही आडपडदा न ठेवता आपणासाठी स्वतःसाठी आपण त्याच्यात स्वतःहून हिरायरीने भाग घ्यायचा आहे. 5 लाखापर्यंतची मदत आपल्याला ऐन वेळेला होऊ शकते, आपण कुणावर निर्भर न राहता. असे कार्यक्रम सगळ्याच वेळेला होतीलच असे नाही सांगता येणार. कारण आज तो कलावंत त्याचा आवाका हा पाहता आपण हा कार्यक्रम करू शकलोय. परंतु एखादा कलावंत जर खेडोपाड्यात असेल तर त्याच्यासाठी मग ग्रामीण पातळीवरून मुंबई पातळीपर्यंत असा कार्यक्रम करणं शक्य होणार नाही कोणाला. आणि त्यावेळी आपला तो विमा आपल्याला कामाला येईल 5 लाखापर्यंतचा. तरी त्याचा आपण सरासर विचार करू आणि पुढे पाऊल उचलू. धन्यवाद. प्रश्न पुढील कार्यक्रम लगेच चालू करू.